राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट. सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. त्याचबरोबर सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये सतत पडणाऱ्या पावसाने वारणा नदी तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे वारणेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. तर नदीकाठच्या शेतामध्ये वारणेचे पाणी शिरल्याने ऊस आणि अन्य पिके पाण्याखाली गेली आहेत. मुंबई आणि उपनगरात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज विश्रांती घेतली, परंतु विदर्भात दमदार पाऊस सुरू आहे. रविवारी राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे. राज्यात 23 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ KS होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. रविवारी ठाणे, पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर मुंबई, पालघर, पुणे, अहमदाबाद, अहमदनगर, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, धाराशिव, बीड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.